नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अंकगणिताची सिरीज पूर्णपणे बघत आहोत। तर आजचं आपलं हे तिसरं लेक्चर आहे। पहिले दोन लेक्चर जर तुम्ही बघितलेले नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, तेथे जाऊन तुम्ही ते दोन लेक्चर बघू शकता। त्या दोन लेक्चरमध्ये पण आपण बोडोमास रूल बघितले आहे, त्यातील वेगवेगळे एक्झाम्पल बघितले आहेत। बोडोमास रूल नेमकी काय असतो, कोणत्या कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल येतात, बेसिक एक्झाम्पल सर्व आपण पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत। तर आज आपण बघणार आहोत लेक्चर नंबर 3। तर आजच्या लेक्चरमध्ये आपला बोडोमास रूलवरचे जे एक्झाम्पल आहे ते आपण संपवणार आहोत। त्यानंतर आपण उद्याच्या लेक्चरमध्ये न्यू टॉपिक हा स्टार्ट करणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत बोडोमास रूलचं एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल। MPSC ची जी असिस्टंट मुख्य परीक्षा असते 2011 ला, त्या परीक्षेमध्ये बोडोमास रूलवरती हे एक्झाम्पल विचारलं गेलं होतं। तर हे एक्झाम्पल आपण बघणार आहोत। तर तुम्ही ह्या एक्झाम्पलमध्ये बघू शकतात की आपल्याला दोन कंस दिलेले आहेत, हा एक कंस, हा स्मॉल एक कंस आणि हा एक कर्ली ब्रॅकेट। तर हे कंस आपल्याला दिलेले आहेत, इथे पण एक आपल्याला स्मॉल कंस दिलेले आहेत। तर सुरुवातीला बी ब्रॅकेट कंस, कंसाचे तीन प्रकार आहेत तुम्हाला मी सांगितलं होतं, स्मॉल, कर्ली आणि स्क्वेअर ब्रॅकेट। तर सुरुवातीला स्मॉल कंस आपल्याला सॉल्व करायचे आहेत, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं आहे। तर तुम्हाला मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, जे विद्यार्थी हे लेक्चर डायरेक्ट बघताय त्यांनी अगोदरचे जे दोन लेक्चर बघा, त्यानंतर हे लेक्चर बघा, तुम्हाला सर्व समजेल। इतका सिंपल क्वेश्चन हा असिस्टंट मुख्य 2011 एक्झामला आला होता MPSC च्या। तर तलाठी भरतीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, तसंच बाकी पण पोलीस भरती असेल, त्यानंतर ग्रामसेवक, अशा खूप साऱ्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये पोस्टची एक्झाम देणार असेल त्या एक्झाममध्ये याचा उपयोग तुम्हाला 100% होतोच। तर आपण एक्झाम्पल सॉल्व करूयात। तर आपल्याला अगोदर हे दोन कंस सॉल्व करायचे आहेत, तर आपण एका स्टेपमध्ये हे दोन कंस सॉल्व करूयात। 3 वजा 2 तर उत्तर किती येतं, 1, 5 वजा 3 उत्तर किती येतं आपलं, 2। तर हा पण कंस आपण इथेच सॉल्व करून घेऊयात। 16 ला 4 ने भागल्यानंतर आन्सर किती येतं, 4, कारण की हा एक कंस आपला बाहेर दिलेला आहे, ते पण कंस आपले सारखेच आहेत। तर हे 3 कंस आपण डायरेक्ट एका स्टेपमध्ये सॉल्व करून घेऊयात। 4 चोक 16 डिवाइड बाय 4, कर्ली ब्रॅकेट आपला ॲज इट इज राहणार आहेत। त्यानंतर 1 प्लस 2 इंटू 2 मायनस 4, इथे तुम्ही बघू शकता 3 तून 2 वजा केल्यानंतर किती शिल्लक राहतात, 1। तर ही आपली झाली दुसरी स्टेप। तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे, हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे। तर ॲज इट इज 4 डिवाइड बाय 4, कर्ली ब्रॅकेट आपला ॲज इट इज राहणार आहेत, 1 प्लस 2 इंटू 2 4 मायनस 4 इंटू 1 4, इथपर्यंत आपलं सॉल्व झालेलं आहे एक्झाम्पल। त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे तुम्ही ॲडिशन करू शकतात किंवा डायरेक्ट इथे तुम्ही सबट्रॅक्शन करू शकतात, बरोबर। तर सुरुवातीला आपण इथे भागाकार करून घेऊयात। 4 भागिले 4 आपला आन्सर किती आहे, येत आहेत 1। त्यानंतर इथे आपण अगोदर बेरीज करू आपल्या रूलनुसार, चे भागु बे म्हणजे बेरीज, आणि त्यानंतर वजाबाकी 5 मायनस 4, इथे आपला 1 शिल्लक राहिलेला आहेत, 1। 5 तून 4 गेल्यानंतर उत्तर किती येतं आपलं, 1। तर 1 इंटू 1 1 गुणिले 1, तर उत्तर किती येतं आपलं, 1। तर इतकं सिंपल एक्झाम्पल असिस्टंट मुख्य MPSC ची एक्झाम असते त्या एक्झामला 2011 साली विचारलेलं होतं। तर अशाच प्रकारचे एक्झाम्पल तुमच्या एक्झाममध्ये विचारतात गव्हर्नमेंट एक्झाममध्ये। तर अजून खूप सारे एक्झाम्पल आपण बघणार आहोत। तर एक्झाम्पल नंबर 2 आपण आता बघणार आहोत। तर एक्झाम्पल नंबर आपला 2 आहे लेक्चर नंबर 3 15 इंटू 4 डिवाइड बाय 20 प्लस 20 इंटू 5 डिवाइड बाय 10। त्यानंतर लास्ट काय आहेत, 13 इंटू 5
डिवाइड बाय 5, तर लास्ट काय 13 × 5 डिवाइड बाय 5 इतकं एक्झाम्पल दिलेलं आहे, खूप सिंपल आपलं हे एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल कसं सॉल्व करू शकतो आपण, तर मी तुम्हाला सांगितलं होतं मागील लेक्चर्समध्ये, सेकंड लेक्चरमध्ये असे आपण 2 ते 3 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. या लेक्चरमध्ये पण हे IMP इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, ते आपण सॉल्व करणार आहोत. तर हे सॉल्व करण्यासाठी काय करायचं आहे, तर आपण असं लिहू शकतो 4 / 20, 4/20 ला आपण असं लिहू शकतो. दुसऱ्या स्टेपमध्ये 15 × 4/20 असं लिहू शकतो. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय दिलेलं आहे, 20 × 5/10, तर याला पण असं आपण लिहू शकतो 20 × 5/10. तर झालं, त्यानंतर लास्ट कसं लिहू शकतो आपण, 13 इथे दिलेलं आहे, 13 × 5/5, तर असं आपण लिहू शकतो ना, भागिलेला डिवाइड असं आपण सिम्पली लिहू शकतो. त्याच्यानंतर आता कॅन्सलेशन मेथड इथे यूज करायची, आपण कॅन्सल करू शकतो ना, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20, बरोबर आहे. इथे 10 × 1 = 10, 10 × 2 = 20, आणि इथे डायरेक्ट 5 ला 5 हे कॅन्सल होतं, म्हणजे इथे काय उरतो, 1 शिल्लक राहतो. तर इथे 4 × 4 = 4/4 आपला शिल्लक आहे, या 4 ला 4 कॅन्सल होईल, बरोबर आहे. तर इथे 1 शिल्लक राहील. तर आपली थर्ड स्टेप काय असणार आहेत, आपली थर्ड स्टेप 3 × 1 + 2 × इथे काय शिल्लक राहिलेला आपला 5 − 13 × 1, तर इतक्या व्हॅल्यू आपल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. यानंतर आपल्या नियमानुसार आपल्याला सुरुवातीला गुणाकार करायचा आहे, आणि नंतर वजाबाकी करायची आहेत, आणि नंतर बेरीज. 3 × 1 किती आन्सर येतं आपलं, 3 + 2 × 5 आन्सर किती येतं आपलं, 10 − 13 × 1 = 13, बरोबर. आता काय करायचं, बेरीज, अगोदर आपलं ऑपरेशन काय आहेत, बेरीज, आणि त्यानंतर वजाबाकी. 3 + 10 = 13 + 13, आता लास्ट ऑपरेशन काय राहिलं, आपलं वजाबाकी. तर आपलं आन्सर सिम्पली काय येणार आहेत, 0. इतकं सिम्पल एक्झाम्पल आहे, तुमच्या पेपरमध्ये असेच एक्झाम्पल सिम्पल येत असतात. तर आपण बघूयात आता नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 3 लेक्चर 3 च. तर एक्झाम्पल नंबर 3 आपलं12 / 4 × 50 × 2 + 25 / 5 × 5 × 4 × 4 −190, असं एक्झाम्पल दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, हे आपण न्यू टाईपचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर हे एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करूयात, खूप सिम्पल एक्झाम्पल आहेत. एकदा कन्सेप्ट समजल्यानंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी काही वेळ लागत नाही ते. तर एक सॉल्व्ह कसं करू शकतो आपण, तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आता सेकंड स्टेपला काय होईल, 12 ला 4 ने डिवाइड करू आपण. सिम्पल, 12 / 4, तर इथे काय राहील, 15 × 2, इतक्याच व्हॅल्यू इथे शिल्लक राहतील. त्यानंतर प्लस, आता इथे 25 ला 5 ने डिवाइड करूयात, 25 ला 5 ने डिवाइड करूयात, × 5 × 4 × 4 −190. तर इतकंच आपल्या एक्झाम्पलमध्ये इतक्याच व्हॅल्यू ह्या शिल्लक राहणार आहेत. यानंतर 4 ने 12 ला भाग जातो, 4 × 3 = 12, त्यानंतर 5 ने 25 ला भाग जातो, 5 × 5 = 25, बरोबर आहे. तर आपलं एक्झाम्पल इथे थर्ड स्टेपमध्ये सॉल्व होणार आहेत, काहीच नाही. 3 × 15 × 2 प्लस इथे काय शिल्लक राहिले, 5 × 5 × 4 × 4 = 190. तर यानंतर आपली फोर्थ स्टेप काय असणार आहेत, तर यांचा गुणाकार करायचा आहेत.
15 दुने 30, 30 त्रिक इथे 90, इतक्या स्टेपचा आन्सर आपलं 90 येणार आहे. 15 त्रिक 45, 45 दुने 2 90, कशी पण तुम्ही मल्टिप्लिकेशन करा. त्याच्यानंतर इथे आपलं काय आहेत प्लस, तर इथे 5 25, 25 चोक 100, 100 चोक 400, मायनस 190. याच्यानंतर आपलं ऑपरेशन काय असणार आहे तर बेरीज, आणि बेरीज नंतर वजाबाकी. तर आपला आन्सर इथे काय येणार आहे, 490 वजा 190. तर आपलं उत्तर काय येणार आहे, 300. तर इतके सिंपल एक्झाम्पल असतात, हे सिंपल सिंपल एक्झाम्पल आपल्याला पेपरला येतात. बोर्डमास रूलचे मार्क्स आपले कुठेच गेले नाही पाहिजे, त्यासाठी बोर्डमास रूलचे खूप सारे एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेले आहेत मागच्या 2 लेक्चरमध्ये. ह्या लेक्चरमध्ये पण आपण एक्झाम्पल सॉल्व करत आहोत. तर हे सर्व एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्यायचे, याची प्रॅक्टिस करायची आहेत. तुम्हाला आमच्या स्पेशल बॅचेसला जॉईन व्हायचं असेल, तलाठी भरतीसाठी, आरोग्यसेवा, पोलीस भरतीसाठी, त्यानंतर पोस्टच्या एक्झामसाठी, तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा. तेथे पण तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स घेतले जातात, नोट्स प्रोवाइड केल्या जातात. तेथे तुमचे जे डाऊट आहेत ते तुम्ही मला लाईव्ह विचारू शकता. तुमचे डाऊट तिथे सॉल्व केले जातात लाईव्ह लेक्चर्स घेऊन, तुमच्या टेस्ट वेळोवेळी घेतल्या जातात. तर सर्वांनी जॉईन व्हायचं आहे, इंस्टाग्रामला मेसेज करायचं आहे. तुम्हाला मी स्पेशल बॅचला जॉईन करेलच, इथे आपला सिलेबस होणारच आहे, पण तिथे तुमचा सिलेबस फास्ट होईल, तुमचा स्टडी तिथे चांगला होईल. तर सर्वांनी स्पेशल बॅचला जॉईन व्हायचं आहे, आपली फीज खूप कमी आहेत, तर तेथे मी तुम्हाला ती सांगेलच. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, एक्झाम्पल नंबर 4th. एक्झाम्पल नंबर 4, 12 divided by 4 into 15 into 2 plus 25 divided by 5 into 5 into 4 minus 190. मागील जे एक्झाम्पल आपण सॉल्व केलं त्यासारखं सेम एक्झाम्पल आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सॉल्व करू शकतात. तर मी तुम्हाला सॉल्व करून देतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते स्वतः सॉल्व करू शकतात. तर ह्या एक्झाम्पलमध्ये पण आपल्याला पहिल्या एक्झाम्पलसारखं सेम सॉल्व करायचं आहेत, फक्त एक व्हॅल्यू चेंज केलेली आहेत. तर इथे आपण सेकंड स्टेपमध्ये काय करू शकतो, 12 divided by 4 into 15 into 2 plus, इथे काय करू शकतो आपण, 25 divided by 5 into 5 into 4 minus 190. बरोबर आहे. तर मगाच्या सारखं सिंपल, 4 एक 4 4 3 12, 5 एक 5 5 5 25. तर थर्ड स्टेपमध्ये आपला आन्सर काय येणार आहे, 3 into 15 into 2 plus 5 into 5 into 4 minus 190. तर एक सिंपल एक्झाम्पल आहेत, 15 त्रिक 45 45 into 2 90 45 दुने 2 90 plus 5 5 25 25 चोक 100, आणि लास्टचे मायनस 190. बरोबर आहे. याच्यानंतर आता सुरुवातीला आपली बेरीज होईल आणि त्यानंतर वजाबाकी, 190 minus 190. तर आता वजाबाकी केल्यानंतर 190 वजा 190, तर आपलं उत्तर 0 येणार आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम्पल आपल्याला 5 नंबरचं एक्झाम्पल, IMP एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, 5 भागिले 25 इथे दिलेलं आहे, त्यानंतर 45 भागिले 15 इथे दिलेलं आहे, आणि 20 भागिले 10 इथे दिलेलं आहे. तर आपण इथून मागे एक्झाम्पल बघितले, त्यात आपण 3च क्रिया घेतल्या होत्या, तर इथे आपल्याला 4 क्रिया करायच्या आहेत, ह्या ब्रॅकेटमध्ये, ह्या ब्रॅकेटमध्ये आणि त्या ब्रॅकेटमध्ये. बरोबर आहे. तर तुम्ही कसं सॉल्व करू शकता, इथे 250 into 5 by 125, 5 भागिले 125 गुणिले 3 इथे तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर प्लस 45 भागिले 15 गुणिले 10
प्लस इथे काय करू शकतात 20 भागिले 10 गुणिले 15। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, 125 आणि 250 ला कोणत्या संख्येने भाग जातो, त्यानंतर 15 ने 45 ला भाग जातो, 10 ने 20 ला भाग जातो, जर 25 ने जातो ना, 25 25 × 10 250, 25 × 10 250, 25 × 5 125, बरोबर आहे। हा 5 हा 5 इथे कॅन्सल होतो, म्हणजे आपल्याकडे इथे काय शिल्लक राहतं, फक्त 10 गुणुले 3 इथे शिल्लक राहतं आपल्याकडं। त्यानंतर 15 × 15 15 × 3 45, मग इथे काय शिल्लक राहतं, 3 गुणिले 10 प्लस इथे 10 × 10 10 × 20, म्हणजे इथे काय शिल्लक राहतं, 2 × 15। तर तुम्ही बघू शकतात, तर आपल्याला सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, गुणाकार करायचं आहे, त्यानंतर बेरीज करायची आहे। तर सुरुवातीला 10 × 10 × 3 30 प्लस 3 × 10 3 × 10 3 × 10 13 बरोबर 2 × 15 2 × 15 30। तर आता सिंपल आपल्याला बेरीज करायची आहेत, 30 30 30, आपलं उत्तर किती आलेलं आहे, 90। तर इतकं सिंपल एक्झाम्पल आहेत, हे एक्झाम्पल पेपरला विचारतात, IMP एक्झाम्पल। तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 7। (200 × 2) / (6 × 2) / (2) हे एक्झाम्पल बघणार आहोत। यामध्ये सुरुवातीला काय सॉल्व करायचं आहे, कौन सॉल्व करायचं आहे, त्यानंतर छेद दिलेलं नाही, भागाकार दिलेला आहे, गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी, बरोबर आहे। तर सुरुवातीला आपण हे सॉल्व करू, हा ब्रॅकेट 200 × 2 किती येतात, 400 / 4 + 6 × 2 / 2। तर येथे दोन ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे, तर तो आपण कसा करू शकतो, 400 / 4 + 6 × 2 / 2 बरोबर आहे। तर 400 ला 4 ने भागलं तर आन्सर आपलं किती येतं, 100। 2 आणि 2 कॅन्सल होतो प्लस 6, तर आपलं उत्तर काय येणार आहे, 106। अशा प्रकारचे पण एक्झाम्पल येतात, ज्या दोन क्रिया इथे आपल्याला सोबत करायला विचारलेल्या आहेत, खूप सिंपल एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व करू शकतात। अशा प्रकारचे एक्झाम्पल नवीन नवीन स्पेशल बॅचेसला जॉईन व्हा, त्याची लिंक इंस्टाग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे मेसेज करायचा आहे, फॉलो करायचा आहे, आणि स्पेशल बॅचला जॉईन व्हायचं आहे। 3-4 महिन्याची आपली बॅच राहील तलाठी भरतीची, नंतर पोलीस भरती करत असाल, आरोग्य सेवा, तर सर्व एक्झाम्पल तिथे घेतले जातील, मल्टिपल खूप सारे एक्झाम्पल तिथे सॉल्व करायला दिले जातील, सॉल्व करून दिले जातील। तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे एक्झाम्पल लास्ट एक्झाम्पल आपण हे सॉल्व करणार आहोत बोडमास रूलचं, त्यानंतर पण तुम्हाला जर अजून एक्झाम्पल पाहिजे असतील, अजून तुम्हाला लेक्चर स्पेशल बॅचेसला जॉईन व्हायचं असेल, तर सर्वजण जॉईन होऊ शकतात, इंस्टाग्रामला मेसेज करायचा आहे। तर तुम्हाला मी 2-3 वेळा सांगितलेलं आहे, ज्यांना खरं स्टडी करायचं आहे, अजून पण तिथे तुम्हाला जास्त एक्झाम्पल सॉल्व केले जातात, यूट्यूबवर इतकं पॉसिबल नाही आहे, तर जितकं पॉसिबल होते म्हणजे तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करतोच आहे, परंतु ज्यांना अजून स्टडी करायचं आहे तर ते स्पेशल बॅचला जॉईन होऊ शकतात, फीज खूप आपली कमी आहेत। तर हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला हा कौन सॉल्व करायचा आहे, तर इकडे लक्ष द्या, सुरुवातीला आपल्या ॲज इट इज राहील 30 + 2 × 6 + 3 × 5 = 15, 3 × 15 ला भाग दिल्यावरती उत्तर किती येतं, इथे 5, त्याच्यानंतर 8 × 3 / 6 हे आपलं ॲज इट इज राहणार आहे। त्यानंतर हा कंस आपल्याला पूर्णपणे सॉल्व करायचा आहे, तर 30 + 12 + 5 + 8 × 3 / 6 बरोबर आहे। तर आता हा कंस आपला राहिला आहे, 12 + 5 किती होतात, 17, 30 + 17 + 8 ×
थ्री डिवाइड बाय सिक्स, बरोबर आहे. तर इथे काय करू शकतो आपण, तीन एक तीन, तीन दुने सहा, बे एक बे, बे चौक आठ. तर इथे काय शिल्लक राहते आपल्या, तीस वजा सतरा प्लस चार, इतक्या व्हॅल्यू आपल्या इथे शिल्लक राहतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बेरीज करायची आहे. तीस प्लस चार, हे प्लस आहेत, चौतीस वजा सतरा, तर आपलं उत्तर काय येत आहेत, सतरा. तर इतके सिंपल सिंपल एक्झाम्पल आपल्याला गव्हर्नमेंट एक्झामला विचारतात, खूप हार्ड लेवलचे पण एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड मास रूल आणि त्याचे एक्झाम्पल येथे संपलेले आहेत. खूप सारे एक्झाम्पल घेतलेले आहेत पहिल्या लेक्चरमध्ये, दुसऱ्या लेक्चरमध्ये, आता तिसऱ्या लेक्चरमध्ये पण बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत. सर्व एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. आणि आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. जर तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील, तुम्हाला जर इन्फॉर्मेशन भेटत असेल, तुम्हाला अंकगणित समजत असेल, तलाठी भरतीसाठीचं, अजून पण कोणत्या भरतीसाठी तुम्हाला जर अंकगणिताची सिरीज, त्यानंतर बाकी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सिरीज पाहिजे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर, नवीन लेक्चर अपलोड केल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ए क्लास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.